आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी ॲडव्होकेट अमेय मालशे आपलं कोकणच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, COVID-19 म्हणजेच कोरोना या वैश्विक महामारीमुळे सारं जग मागचे 6 महिने ठप्प आहे। सगळे व्यावसायिक असतील, सगळे दुकानदार असतील किंवा आपण सगळी सर्वसामान्य मंडळी ही अगदी ग्रासून गेलो आहे। पण याच कोविडच्या काळात देवदूतासारखी उभी राहणारी वैद्यकीय सेवा किंवा देवदूताप्रमाणे सेवा देणारे वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तिमत्व ही खरोखर जीवाची बाजी लावून काम करतात। आज असंच एक असामान्य व्यक्तिमत्व व्यक्तिविशेषमध्ये आपल्याबरोबर आहे। आपल्या कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर परेश मळणगावकर सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। नमस्कार परेश सर, तुमचं व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मनापासून स्वागत। मी ओळख करून देतानाच हा उल्लेख केला की अक्षरशः देवदूतासारखं काम किंवा एक असामान्य शक्ती घेऊन तुमचं सगळ्यांचं डॉक्टर मंडळींचं काम सुरू आहे। तर त्या सगळ्या प्रसंगाकडे तुमच्या वाटचालीकडे मी येणारच आहे, पण तत्पूर्वी तुमची शैक्षणिक वाटचाल या व्यवसायातली कशी झाली हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल। मी मूळतः सांगली जिल्ह्यातला मूळचा रहिवासी आहे। माझं प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातच झालं होतं आणि नंतरच्या काळामध्ये माध्यमिक शिक्षण साखर माध्यमिक विद्यालय खेड इथं झालं, त्यानंतर महाविद्यालयीन वैद्यकीय शिक्षण माझं बेळगाव इथं झालं। आणि मुळात मला वैद्यकीय क्षेत्र आवडत होतंच, कारण साधारणतः मी ही माझी 5वी पिढी आहे वैद्यकीय व्यवसाय करणारी। बरं, माझ्या पूर्वीच्या जे पणजोबांचे वडील होते ते एका संस्थानिकांच्या इथं राजवैद्य म्हणून कामाला होते आणि तो कदाचित वारसा चालू राहावा या उद्देशानं वैद्यकीय व्यवसाय निवडला हे मला प्रकर्षानं इथं नमूद करावं लागेल। आणि त्यात अजून एक महत्त्वाचा वाटा आहे तो माझ्या वडिलांचा, की त्यांनीसुद्धा वैद्यकीय सेवा देताना त्यांनी ज्या दुर्गम भागामध्ये ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी सेवा दिली ते पाहून असं वाटायला लागलं की आपणही कुठेतरी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि तो उद्देश ठेवूनच या व्यवसायाकडे वळण्याचं मी ठरवलं आणि त्या वैद्यकीय क्षेत्राकडे वळलं। बरं, तुमचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्य माणसांना किंवा आम्हाला होमिओपॅथी, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक अशा याच्यातलं म्हणजे कळतं किंवा एक ज्ञान असतं, तर तुमचं कुठल्या क्षेत्रात शिक्षण झालं आहे आणि ती वाटचाल कशी? मी माझं शिक्षण आयुर्वेदामधून म्हणजे BAMS हे शिक्षण माझं पूर्ण केलं आहे। खरं तर पॅथीज म्हणजे उपचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत, पूर्ण जगात पाहिलं तर सर्वसाधारणतः 105 वेगवेगळ्या उपचार पद्धती आढळतात, कदाचित याहून अधिकही असतील। पण यातल्या मुख्य ज्या आपण आता जसं नमूद केलं ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा युनानी असे वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्यातल्या आयुर्वेद म्हणजेच जे आपण सामान्यतः BAMS हा जो कोर्स आहे तो मी केला आहे आणि त्यातून माझं पदवी शिक्षण पूर्ण झालं। बरं, सध्याची वैश्विक महामारी म्हणजेच COVID-19 कोरोना, यंदाच्या वर्षी मार्चमध्ये या रोगाची किंवा प्रादुर्भावाची सुरुवात झाली। पहिल्या काही काळात आपल्याकडे कोकणात तेवढं त्याचं प्रमाण वाढलेलं दिसलं नव्हतं, तर आता मला थेट तुम्ही त्या फील्डवर काम केलं तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल किंवा आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल की सुरुवातीचा काळ हा आपल्याकडे कसा होता आणि तुम्हाला कुठले अनुभव आले सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या रुग्णांविषयी आणि त्यांच्या एकंदर सिम्प्टम्स किंवा या गोष्टींविषयी? आपण पहिली ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की कोरोना किंवा COVID-19 हा आजारच पूर्ण जगासाठी नवीन आहे, म्हणजे आपणच त्यात नवीन आहोत आणि आपल्याला त्याबद्दल काही माहीत नाही अशातला भाग नाही आहे। तर हा आजारच नवीन असल्यामुळं जी संकटं सर्व जगातल्या वैद्यकीय व्यावसायिकांसमोर किंवा प्रशासनासमोर होती तीच आपल्याकडं पण होती। आणि दुर्दैवानं अशी स्थिती असताना की समोर कुठल्या प्रकारचा शत्रू आहे ते माहीत नसेल, तसं असताना त्या शत्रूवरती चालून जाणं स्वतःहून आणि त्याचा मुकाबला करणं आणि त्यातून आपल्या नागरिकांना रुग्णांना सही सलामत सोडवणं हे अतिशय दुष्कर काम असतं। पण जसजसं आम्ही पुढे जात गेलो, दिवस पुढे पुढे जात राहिले, नवीन नवीन संशोधनं होत गेली, नवीन नवीन वेगवेगळ्या औषधांचा त्याच्यावर होणारा परिणाम आपल्याला जाणवायला लागला, त्यानंतर याचं तितकंसं तीव्र स्वरूप जे होतं ते कमी कमी व्हायला लागलं। पण सुरुवातीच्या काळात जेव्हा कोविड पहिल्यांदाच आला होता तेव्हा प्रशासनाने काही टप्पे याचे उपचार पद्धतीचे टप्पे काही निवडलेले होते,
की ज्यामध्ये सगळ्यात पहिली उपचार पद्धती होती, उपचार पद्धती म्हणण्यापेक्षा कोविड महामारीला रोखण्याकरता केलेले काही उपाययोजना, तर त्यातली पहिली अशी योजना होती की जे बाहेरून येणारे मंडळी आहेत, इतर मेट्रोपॉलिटन्स म्हणून असू देत किंवा इतर कुठल्याही शहरातून, त्यांचीच आधी उपचार चाचणी करून त्यांच्यात कोणी संशयित आढळत असेल तर त्यांचे उपचार करणं, यासाठी प्रत्येक अगदी रेल्वे स्टेशन्स, बस स्टॉप, गर्दीची ठिकाणं अशा सर्व ठिकाणी, एअरपोर्ट अशा सर्व ठिकाणी स्क्रीनिंग करायचं सुरू होतं. आपल्या जिल्ह्यातसुद्धा सगळ्या रेल्वे स्टेशन्समध्ये आणि सगळ्या बस स्टँडवरती आपली वैद्यकीय पथकं तैनात होती. त्यातून काही जे संशयित निवडले गेले त्यांना आपण त्या पद्धतीनं टेस्ट करून उपचार करण्यात आले. आणि मग जसजसा हा आजार समजत गेला, रुग्णांची संख्या वाढत गेली, त्या पद्धतीनं त्याच्या पुढच्या उपाययोजना करायला आम्ही सुरू केली. पण या रोगाचं एक विशेष वैशिष्ट्य असं होतं किंवा एक वाईट गोष्ट अशी होती की संसर्गजन्य रोग म्हणून सगळेच त्याच्यापासून लांब पळत होते. म्हणजे इतर वेळी कुठलाही कुष्ठरोगी जरी असेल तरी त्याला आपण सर्वसामान्य माणसं मदत करायला जायचो किंवा हातभार द्यायला जायचो. पण या काळात मिळणारे जे रुग्ण आहेत त्यांना सहजासहजी हात लावायला किंवा मदत करायला बाकीचे नागरिकही घाबरायचे. तर अशावेळी एक वैद्यकीय चिकित्सक म्हणून तुमच्या काय भावना होत्या किंवा तुम्हाला ते दिवस कसे गेले? मुळात या तुम्ही ज्या कम्युनिकेबल डिसीजबद्दल बोललात की पसरणाऱ्या, एकापासून दुसऱ्याला पसरणाऱ्या आजारांबद्दल, याला आयुर्वेदामध्ये औपसर्गिक रोग असं म्हटलेलं आहे. आणि त्यासंबंधी ते म्हणतात अष्टांग हृदय ग्रंथात की औपसर्गिक रोगाणां संक्रामयंती नरान नराम, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरणारे काही रोग आहेत त्यातमध्ये हे औपसर्गिक रोग येतात. तर सुरुवातीच्या काळात जसं आता तुम्ही म्हणलात कुष्ठरोग, कुष्ठरोग जेव्हा पहिल्यांदा आला होता त्या काळी फारशी वेगळी अवस्था असेल असं मला वाटत नाही. कारण पसरण्याची क्रिया जोपर्यंत आपल्याला पूर्णतः त्याचं पिक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याची आपण रोखण्याची क्रिया आत्मसात करू शकत नाही. आणि जसं कोविडबद्दल बोलायला लागलो आपण की इन्सिडियस स्प्रेड म्हणतो आम्ही त्याला, की फास्ट जितका होईल तेवढा लवकर फास्ट पसरणारा हा आजार आहे. खरं तर दोन पद्धतीनं आजार हा पसरतो असं म्हटलं जातं की पहिला स्प्रेड आहे तो ड्रॉपलेट इन्फेक्शन, म्हणजे आपण खोकल्यानंतर शिंकल्यानंतर आपल्या श्वासातून आणि याच्यातून बाहेर पडणारा भाग. आणि दुसरा फोमाइट स्प्रेड, म्हणजे समजा आपण शिंकलोय किंवा काही आपल्या शरीराच्या कुठल्या भागाला हात लावलाय आणि तोच हात आपण दुसरीकडे कुठे लावला, मग तो कुठल्याही भागाला असू दे, तिथं एखाद्या निरोगी व्यक्तीनं हात लावला आणि ते व्हायरसेस ट्रान्सफर होतात, अशा पद्धतीनं त्याचं पसरण होत असते. सुरुवातीच्या काळात असं जरी असलं तरी एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून या कन्सेप्ट क्लिअर होत्या की हा आजार पसरला जरी आपण पॉझिटिव्ह आलो तरी याचा जास्तीत जास्त वाईट परिणाम काय होणार आहे तो आधीपासूनच क्लिअर होता. त्यामुळं तिथं रुग्ण हाताळताना फारशी काही फक्त काळजी घेणं इतकाच भाग होता, पण भीती वाटली किंवा त्या पेशंट्सना हँडल करायला नको असं काही कधी वाटायचा प्रश्न नाही आला. कारण ह्याचं मी मुद्दाम उदाहरण सांगेन की 2009 साली स्वाईन फ्लू नावाचा एक आजार आपल्याकडे आला होता आणि त्या आजाराने पण भरपूर आपल्याकडे थैमान घातलंच, काही बरीच मंडळी दगावली सुद्धा. तेव्हा मी जिल्हा रुग्णालय इथं आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत होतो, तेव्हासुद्धा पाहिलं की जरी आपण कितीही आजाराला घाबरलो आणि कितीही काही केलं तरी त्या प्रत्येक आजाराचं स्वतःचं एक लिमिट आहे आणि त्या लिमिटला तुम्ही लक्षात ठेवलं, तुमच्या साधारण इम्युनिटीचा अंदाज घेतला किंवा त्या जास्तीत जास्त दुष्परिणामांना सामोरं जायची तुमच्याकडे ताकद आहे का, तुमच्या शरीरामध्ये आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ताकद आहे का, हे पाहिल्यानंतर जेव्हा त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग फारशी भीती वाटत नाही आणि आता तशी वाटायची काही प्रश्न वेळही राहिलेली नाही. या सगळ्या वाटचालीत घरच्यांचं योगदान कसं होतं किंवा त्यांचं तुमच्याशी म्हणजे हॉस्पिटलमधून घरी आल्यावर किंवा हे तुमचं असं शेड्यूल कसं होतं घरी जाताना किंवा घरी गेल्यावर वावरताना? घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय मला वाटत नाही जगातली कुठलीच व्यक्ती काही करू शकेल. आता या प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. मुळात तुम्ही घर कशाला मानता या गोष्टीवरती अवलंबून आहे. आम्ही वैद्यकीय व्यावसायिक जेव्हा या क्षेत्रात पडतो आहे तेव्हा ते रुग्णाचं घर किंवा दवाखाना हॉस्पिटल हेच आमचं घर समजून आम्ही वावरत असतो.
त्यामुळे घरातल्यांना वेगळं काही एक्सप्लेन करावं लागेल असं मला वाटलं नाही आणि करायची गरज पण नव्हती. पण थोडीशी काळजी घ्यावी लागली, काळजी म्हणेन मी, भीती म्हणता येत नाही. कारण आपण जेव्हा बाहेरून जाऊन येतो काही सोर्स ऑफ इन्फेक्शनला आपण डायरेक्ट हँडल केलेलं असतं, अशा स्थितीत जेव्हा घरी येतो आहे आपण, त्यानंतर जर आपण आपली पुरेशी काळजी नाही घेतली तर तोच प्रसार आपल्या घरच्यांना होण्याची शक्यता असते. ही एक मनात भीती सतत राहते. पण पुरेशी काळजी घेणं, सॅनिटायझेशनच्या मेथड्स पुरेशा वापरणं, हॉस्पिटलमधून आल्यानंतर आंघोळ करणं, जे वापरलेले कपडे आहेत ते डिसइन्फेक्ट करणं, एवढ्या गोष्टीवरती भागून गेलं बस. कारण जसं शिवरायांच्या काळातही एक म्हण होती की लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, तसंच आत्ताच्या परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय चिकित्सक यांचं ठीकठाक राहणं किंवा त्यांचं निरोगी राहणं हे आत्ताच्या बाकीच्या जनतेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. डॉक्टर, तुमच्याकडनं मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची, म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची वागणूक कधी खटकली किंवा त्यांचं नक्की वागणं तुमच्याशी कसं होतं या काळात? कारण एखाद्या खाजगी रुग्णालयात माणूस गेला तर तिथे तिथल्या प्रोटोकॉलनुसार त्यांना वागायला लागतं किंवा काही बंधनं असतात तिथल्या इस्पितळांची किंवा रुग्णालयांची. पण सरकारी रुग्णालयात काही चुकीच्या गोष्टी घडण्याचे चान्सेस असतात किंवा ट्रीटमेंटच्या बाबतीतही थोडीशी भीती त्या लोकांच्या मनात असते. तर तुम्हाला असा काही अनुभव आपल्या उपजिल्हा रुग्णालयात? मी मुळात 2008 उपजिल्हा रुग्णालय कळवणी इथं कार्यरत आहे आणि माझ्या वैद्यकीय सेवेला जवळजवळ आता 12 पूर्ण होऊन गेलेत. फक्त कोविड काळातच असं नव्हे की जगातले जितके वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांच्या बाबतीत जर बोलायला गेलो की त्यांना रोजच असे अनुभव येत असतात. कोरोना काळात वेगळे अनुभव येण्याची शक्यता जास्त होती. कारण मी मगाशी जसं म्हणालो की लोकांची कन्सेप्ट क्लिअर नव्हती, आजाराविषयी भीती, मनातले संभ्रम आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेविषयी वाटणारी अशाश्वतता, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर कधीकधी रुग्णांचं वागणं बोलणं खटकण्याची शक्यता होती. पण असा एखादा कोणी रुग्ण येतो आणि तो मुद्दामहून बोलतो असं कधी झालं नाही. कारण ही गोष्ट आम्हाला समजावी लागते, तो आमच्या मानसिकतेचा पण प्रश्न झालेला आहे आणि थोडंसं सायकोलॉजिकल ट्रेनिंगसुद्धा आम्हाला वैद्यकीय व्यावसायिक होण्याआधी मिळालेलं असतं की जो रुग्ण आपल्याकडे आला आहे तो एक वेदना घेऊन आला आहे. वेदनेच्या भरात कोणी माणूस कशा पद्धतीनं आपले विचार प्रदर्शित करेल याबद्दल कोणीही कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळं जरी एखाद्या रुग्णानं वेगळी अशी काही वाट स्वीकारली किंवा वेगळे शब्द वापरले तरी त्या वेदनेत तो आहे असं समजून आम्हाला शांत राहावं लागायचं आणि ज्या पद्धतीने त्याला उपचार करणं हेच सगळ्यात मोठा मोटिव ठेवून आम्ही ते करायचो. हे कानाने ऐकणं सोपं आहे की समोरच्या माणसाला शांतपणे ऐकून घेणं किंवा ते, पण ते प्रत्यक्षात अनुभवणं हे खरंच वेगळी गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला ॲट्स ऑफ. मंडळी, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती आपण घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपलं कोकणचा व्यक्तिविशेष कार्यक्रम. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सर, उपजिल्हा रुग्णालयात तुमची नियुक्ती ही कोविडच्या आधीच्या काळात वेगळ्या गोष्टीसाठी झाली, तर ती नियुक्ती किंवा तो उपक्रम कसा आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम आणि याचंच नंतर 2013 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये रूपांतर करण्यात आलं. त्याअंतर्गत माझी नियुक्ती उपजिल्हा रुग्णालय कळवणी इथं झालेली आहे. 1 जुलै 2008 मी तिथं कार्यरत आहे आणि साधारण या कार्यक्रमाचा उद्देश असतो की आपल्या तालुक्यातल्या 0 ते 18 वयोगटातल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमधल्या मुलांची तपासणी करणं, त्यांना त्याच ठिकाणी उपचार करणं, त्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणं, शिवाय त्यातल्या काही विद्यार्थ्यांना विशेष उपचार जर आवश्यक असतील, काही ऑपरेशन्स आहेत किंवा काही वेगळ्या प्रकारचे उपचार गरजेचे आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना उपचार देणं हे त्या कार्यक्रमाचं आणि उपचारांचं स्वरूप आहे. त्यातमध्येच माझी नियुक्ती उपजिल्हा रुग्णालय कळवणी इथं झालेली आहे. ओके, सध्याची परिस्थिती पाहिली तर कोरोना हा रोग हा लहान मुलांना तितका म्हणजे प्रादुर्भाव करत नाही आहे, या गोष्टीकडे आपण परत पुढे येणारच आहोत, पण असे काही रोग आहेत किंवा असे काही आजार आहेत की ते लहान मुलांना जन्मतः बळावतात किंवा त्यांना ते त्रासदायक ठरतात,
तर ही सगळी मोहीम किंवा हे तुमचं काम सुरू असताना असे काही तुम्हाला अनुभव आले आपल्या जवळच्या रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा की ते पाहूनच आधी मन हेलावलं आणि नंतर त्यांच्यावर उपचार तुम्ही केलेत आणि एखादा चांगला प्रसंग आम्हाला नक्की जाणून गेला? सांगेन मी, असे बरेचसे प्रसंग आहेत, कारण अशा प्रसंगांनीच आमच्या कार्याचा हुरूप वाढत असतो, कामाचा हुरूप वाढतो आहे. साधारणतः जे मुलं आपण 0 ते 18 वयोगटातली तपासत असतो, जन्मजात काही विकार असतात मुलांना, जसे हृदयाचे विकार आहेत. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न पडतो की मुलांना जन्मताच, लहान मुलांना हृदयाचा आजार कसा असेल असा प्रश्न पडत असतो. पण काही जन्मजात विकार आहेत, जसं की हृदयाला होल आहे, हृदयाचा एखाद्या वॉलमध्ये प्रॉब्लेम आहे, हृदयाची एखादी नस जी बंद होणं अपेक्षित होतं ती बंद झालेली नाही, असे काही आजार असतात. तर तसे आजार मुलांमध्ये बरेच सापडतात. तर मी काही केसेस मुद्दाम सांगेन इथं की नामोल्लेख कटाक्षानं टाळला तर बरं होईल. आपल्याच खेड तालुक्यातल्याच एका विद्यार्थ्याचं आम्ही सर्जरी केलेली होती. साधारणतः 2008 साली त्या विद्यार्थ्याला हृदयाची एक नस बंद झालेली नाही असा आजार आम्हाला निदर्शनास आला जेव्हा तो पहिली चेकत होता. बरं. त्याला PDA म्हणतात, पेटंट डक्टस आर्टेरियोसिस, असं त्याचं मेडिकल नाव आहे. तर ते जेव्हा लक्षात आलं की बाबा या विद्यार्थ्याला ऑपरेशनची गरज आहे, लोकांचं काउन्सिलिंग, त्या पालकांचं काउन्सिलिंग केल्यानंतर ते ऑपरेशन झालंसुद्धा. पण दुर्दैवानं असं झालं की परत 6 वर्षानंतर जेव्हा मी तपासणीला त्या शाळेमध्ये गेलो होतो, तर त्या मुलाचे हृदयाचे ठोके एकदम कमी जाणवले आणि ते जवळजवळ 40 आतमध्ये होते. आणि हा सुद्धा एक वैद्यकीय भाषेतला आजार आहे, ज्याला हार्ट ब्लॉक असं म्हटलं जातं. आणि अशा रुग्णाला पण एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असते की ज्यातमध्ये एक वेगळा अवयव, कृत्रिम अवयव आपण इम्प्लांट करतो, ज्याला पेसमेकर असं म्हणतात. आता हे पेसमेकर त्या मुलाला बसवणं, 12 वर्षाचं वय होतं त्या मुलाचं, जर पेसमेकर त्या मुलाला बसवला तर तो साधारण ज्या तऱ्हेचे आहेत त्यातमध्ये प्रकार आहेत की 3 वर्षांनी तो रिप्लेस करावा लागतो, काही ठिकाणी 10 वर्षांनी. पण प्रत्येकदा ही सर्जरी करणं किंवा ऑपरेशन करणं त्यांना शक्य नव्हतं. मग दुसरा असा विचार केला की याला काही उपाय आहेत का, तर त्यात VVIR नावाचा एक पेसमेकर आहे की जो बराच काळ राहू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते पेसमेकरची, जर समजा मुलांनी जर जास्त, मुलं तर खेळणारच आहेत, हार्टरेट एक ठराविक लेवलच्या वरती गेला तर त्यातमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते, पण यामध्ये तसं होणार नव्हतं. पण त्या पेसमेकरची किंमत सुमारे 6 ते 6.5 लाख रुपये त्यावेळी होती. अरे, आणि 2 वेळचं जेवणसुद्धा मिळणं मुश्किल असणारे या कुटुंबाला अशक्य होतं. मग त्या ठिकाणी या कार्यक्रमानं त्यांना नवसंजीवनी दिली म्हणायला हरकत नाही. 2012 साली मुंबईमध्ये या मुलाचं आम्ही ऑपरेशन केलं, कृत्रिम अवयव मिळाला, काही डोनेशन्स मिळाले, शासनाच्या काही योजना, आणि अशा पद्धतीने त्या मुलाला नवीन अवयव, पेसमेकर त्याला बसवला गेला. आज तो मुलगा जवळजवळ 18 वर्षाचा असेल आणि अगदी हेल्दी आहे, सर्व त्याची कामं करतो आहे. म्हणजे फार कमी असे एक्सपिरियन्स येतात, अनुभव येतात की ज्यातून आपल्याला नवीन काही शिकण्यासारखं मिळतं, किंबहुना जगण्याची नवीन उर्मी मिळते असं म्हणायला पण हरकत नाही. अजून एक अनुभव मी तुम्हाला नक्की सांगेन की त्या काळी मी दापोलीमध्ये पोस्टिंग माझं होतं आणि दापोलीमधली एक मुलगी, एका प्रायव्हेट शाळेमधली मुलगी होती, साधारणतः मुलीचं वय होतं 5 वर्ष. आणि शिक्षकांच्या बोलण्यानंतर कळालं की मुलगी जन्मताच मूकबधिर आहे, डेफम्यूट आहे असं कळालं. मग त्यानंतर तिथून पुढची आमची चक्र सुरू झाली. त्या मुलीच्या काही वेगळ्या तपासण्या सर्व शासकीय माध्यमातून आणि मोफत सुरू झाल्या आणि त्या मुलीला एक बेरा टेस्ट नावाची टेस्ट केली गेली आणि एक वेगळ्या प्रकारचं हिअरिंग एड, वेगळं उपकरण तिला दिलं गेलं आणि ती मुलगी, तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल असं स्पष्ट दिसत होतं आम्हाला. आणि 1 वर्षानंतर मी परत त्या शाळेत गेलो तर तिचे पालक हातामध्ये एक स्वीट डिश घेऊन आलेले होते. तर त्यांना कळालं होतं मी तिथं येणार आहे. तर मी म्हणालो हे काय दिलं, तर त्यांनी एक असा शब्द सांगितला की त्या तो अजूनही माझ्या कानात घुमतो आहे आणि मला वाटत नाही तो ऐकल्यानंतर कोणाला ते त्याबद्दल म्हणजे नक्कीच अगदी हृदय भरून येईल. तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, मेरी बेटी बचपन से एक शब्द भी नहीं बोली थी, आपके ट्रीटमेंट के बाद उम्र के 6 साल में उसने पहली बार अब्बा करके हाक मारी है उसको. वाह. हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला स्वतःला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं की बाबा, जसं बाबूजींच्या एका वाक्यात, एका गाण्यामध्ये आहे की तरीही उरे का न्यूनते,
सगळं मिळालेलं असताना नेऊन का उरत आहे, ही पोकळी जेव्हा भरून काढायची वेळ येते असे अनुभव ही पोकळी भरून काढायला नक्कीच आपल्याला कारणीभूत ठरत असतात आणि मुद्दाम हा अनुभव तुमच्यासाठी शेअर करावा असं मला वाटलं. खरं आहे, सावरकरांचंही एक वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देण्यात देशाचं आपण काहीतरी देणेकरी आहोत. खरंच मंडळी, अशी वैद्यकीय सेवा किंवा ही खरी ईश्वर सेवा ही करणारी मंडळी आज आपल्या देशात आहेत, म्हणून तर आपला देश मोठ्या मार्गाकडे किंवा मोठ्या ध्येयाकडे जाताना दिसतोय. मला पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपलं कोकणचा व्यक्तिविशेष हा कार्यक्रम. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपलं कोकणच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, मला आता आवर्जून आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे जाताना हा प्रश्न विचारावा असं वाटतो आहे की आता कोरोनाची भीती थोडीशी लोकांच्या मनात कमी झाली, पण असं जेव्हा होतं तेव्हा घोडी खरी उधळतात अशी आपल्याला कुठेतरी अनुभव आहेत किंवा मागचे आहेत, तर आता लोकांनी नक्की कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं आणि त्याबाबतीत तुमचं मार्गदर्शन आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. कारण गोष्ट अशी आहे की आता बरेच जणांची भीती गेली आहे किंवा बरेच जणांना कोरोना होऊन गेला आहे, पण त्या लोकांना असं वाटतं की पुन्हा आपल्याला कोरोना होऊ शकत नाही, तर अशी कुठेतरी कुठेतरी एक वेगळा समज त्यांच्या मनात निर्माण झाला आहे का, खरंच ती शक्यता आहे, त्याबद्दलही आम्हाला माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ज्या विविध योजना केल्या त्या योजनांमध्ये आपण कुठे कमी पडतो आहे असं मला तरी वाटत नाही आहे. ज्या पद्धतीनं आपण उपचार कोरोनाचे केलेले आहेत किंवा कोरोनाच्या रुग्णांशी वैद्यकीय उपचार असू देत किंवा इतर उपचार असू देत हे करण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे, त्यानंतर जसं आता तुम्ही म्हणालात की घोडी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उधळण्याची शक्यता असते, पण जर काही गोष्टी आपण पाळल्या, काही घटक पाळले, तर ते घोडी किती उधळले तरी आपल्याला त्याचा फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. तर त्यातली काही महत्त्वाची कारणं आहेत, महत्त्वाची जे आपण काळजी घ्यायला हवी त्यातली आहेत. जसं आपण आज समजतो आहे, आज बघतो आहे की सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा सॅनिटायझेशन आहे, यूज ऑफ मास्क आहे, या सगळ्या गोष्टी आपण जर नेहमीसारख्या जर पाळत गेलो तर हे शेवटच्या टप्प्यामध्ये अचानक कोविड रुग्ण वाढण्याची संख्या फार कमी होईल. दुसरी गोष्ट, आज मितीला फक्त कोविडच म्हणण्यापेक्षा सर्वच आजारांबद्दल लोकांचा असलेला जो अनाठायी गैरसमज आहे तो इथं परत आपल्याला त्रास देतो आहे, की त्याचा गैरसमज करून घेण्यापेक्षा त्याचं पुरेसं ज्ञान घेणं जास्त गरजेचं आहे आणि हे ज्ञान जास्तीत जास्त तज्ज्ञांकडनं घेणं जास्त सोयीस्कर आणि उपयोगी ठरेल. तर त्यातमध्ये जसं तुम्ही आता प्रश्न विचारलात की एकदा कोविड झाल्यानंतर परत होईल की नाही, तर मुळात कुठल्याही व्हायरल आजाराला जी आपली इम्युनिटी रिस्पॉन्ड करत असते ती रिस्पॉन्ड शक्यतो लाईफटाईम करते, पण काही काही वेळेला आपल्याला शक्यता अशी पकडून चालणं म्हणजे 100% असं म्हणून चालणार नाही की अगदी सर्वांनाच परत होणार नाही, काही 1% असेल की ज्यातमध्ये आपल्याला अपवादात्मक अशा केसेस आढळतील, पण तरीसुद्धा ज्या मंडळींना कोरोना होऊन गेला आहे किंवा ज्यांना झालेला नाही त्यांनी सर्वांनीच पाळण्याच्या काही गोष्टी आहेत. जसं मी आता म्हणालो, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क युजिंग आहे, सॅनिटायझेशन आहे, आणि याचसोबत पुरेसा आहार, पुरेसं पाणी, आहाराच्या चुकीच्या पद्धती वगळून योग्य पद्धतीने आहार घेणं, आणि या सर्वांसोबत सगळ्यात महत्त्वाचं पुरेसा व्यायाम किंवा एक्सरसाइज. आणि व्यायामामध्ये मी जास्त भर देऊ शकेन की योगासन, प्राणायाम या गोष्टीवरती जास्तीत जास्त भर द्यावा आणि त्यातून नवीन काही शिकता येईल का, नवीन काही पाहता येईल का यासंबंधी सांगता येईल. मी एक मुद्दाम उदाहरण देईन, जसं की आपण पाहतो याच्या कोविडच्या उपचारांमध्ये बरेचसे जे घटक येऊन गेले त्यातमध्ये एका यौगिक उपचाराची बरीच चर्चा झाली, ती तो उपचार होता जलनेती. जलनेती हा जो प्रकार आहे की ज्यातमध्ये नेती पॉट येतं, त्यातून आपण एका नाकपुडीतून पाणी सोडतो आणि दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर काढतो, म्हणजे थोडक्यात नेझल वॉश देतोय. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, आपल्या संस्कृतीमध्येच बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत. तुम्ही मुस्लिम समाजाचं जर थोडंसं पाहिलं, नमाज पठणाच्या आधी ते मंडळी वुजू करतात आणि वुजूमध्ये हे जलनेती करण्याचा प्रघात त्यांच्याकडे वर्षानुवर्ष आहे. म्हणजे जर आपण आपल्या संस्कृतीचं अवलोकन केलं तरी बऱ्याचशा आजारांना किंवा बऱ्याचशा
आपल्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यातमध्ये त्यांनीच मापदंड घालून दिलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. पण मग हे सगळे प्रयोग किंवा या सगळ्या गोष्टी कोविड केअर सेंटरमध्ये रुजू केल्या जात आहेत किंवा त्या आपल्याकडून होत आहेत? कोविड केअर सेंटर हे मुळात अस्तित्वात येण्याची काही कारणं होती, कारण आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जी काही उपलब्ध आरोग्य सुविधा आहे, जी काही रुग्णालय अवस्था रुग्णालयीन व्यवस्था उपलब्ध आहेत, त्यातमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते रुग्ण मॅनेज करणं शक्य नव्हतं. मग ज्या रुग्णांना कमीत कमी तक्रारी आहेत, कमीत कमी लक्षणं आहेत, मुळात असिम्प्टमॅटिक असं काही असत नाही, कुठला ना कुठला लक्षण त्या रुग्णाला दिसून गेलेलं असतं, कदाचित त्याला ते असं सांगता येणार नाही की हे कोविडचंच लक्षण असेल असं काही त्याला सांगता येणार नाही, डिफरन्शिएट करता येणार नाही. मग अशा सर्व रुग्णांसाठी जे स्टेबल आहेत अशा रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था म्हणजे विलगीकरण किंवा आयसोलेशनसाठी वेगळा वॉर्ड डिझाईन करायचं सरकारने ठरवलं आणि त्यातमध्ये कोविड केअर सेंटर या गोष्टीचा जन्म झाला. आणि मग खेड तालुक्यासाठी आपण घरडामध्ये घरडा बॉईज हॉस्टेल GIT तिथे कोविड केअर सेंटर डिझाईन केलं आणि त्या कोविड केअर सेंटरमध्ये आपण आजवर जवळजवळ 800 अधिक रुग्णांचे उपचार केलेले आहेत. सुरुवातीला काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल आमच्यापर्यंत आले की या पद्धतीनं अशा अशा रुग्णांना उपचार द्या, त्यानंतर काही सिम्प्टम्स असतील तर अशा पद्धतीनं उपचार द्या. पण एक दिवस राऊंड घेताना मी आणि माझे सहकारी डॉक्टर मुजावर आम्ही चर्चा केली की जर समजा यासोबत जर आपण योगासन प्राणायाम याचा जर उपाय आपण याकडं या उपचारांमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर किती फायदा होईल. आणि मग लगेचच आम्ही त्याचं प्रात्यक्षिक घ्यायचं ठरवलं आणि त्याचे 3 टप्प्यामध्ये विभागणी केली. त्यात पहिला टप्पा सर्वात महत्त्वाचा होता की ज्यातमध्ये रुग्ण दाखल झाल्या त्याचं समुपदेशन करायचो आम्ही. जवळजवळ 20-एक मिनटं त्या रुग्णाचं समुपदेशन व्हायचं की ज्यातमध्ये असे काही रुग्ण आलेत की दाखल व्हायला आलेत तेव्हा रडतायत की मला कोविड झाला आता मला काय होणार अशा पद्धतीनं रडत आलेले होते. आणि तेच रुग्ण दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांना धीर द्यायचं काम करतायत. अशी कित्येक घटना घडल्या. हे पहिलं समुपदेशन होतं, त्यातमध्ये आम्ही रुग्णाला आजाराविषयी माहिती आणि त्याच्या मनोधैर्य वाढवण्याविषयी माहिती द्यायचो. दुसरा पार्ट होता योगासनं. काही योगासनं मुद्दाम करायला लावली पेशंट्सना, जी डिस्टन्स ठेवून करण्यासारखी होती अशी योगासनं. उभं राहिल्यानंतर काही जसे वृक्षासनं आहे, ताडासनं आहे, अर्धकटी चक्रासनं आहे, अशी काही आसनं करायला लावली. बसून करण्याची काही असं वज्रासनं आहे, सुप्त वज्रासनं, अशी काही आसनं त्यांना करायला लावली. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पार्ट होता तो म्हणजे प्राणायामचा. मुळात प्राणायाम या शब्दाचा अर्थच असा होतो की प्राण आयाम. प्राण या शब्दाचा अर्थ आहे की श्वास आणि आयाम म्हणजे त्याची आपण वेवलेंथ. जर श्वासाचा आयाम म्हणजे श्वासाची वेवलेंथ जर वाढली तर आपोआप तुमच्या श्वासापासून मिळणाऱ्या बेनिफिट्स पण वाढणार आहेत. आणि जसं की आपण सर्वजण जाणतो की कोविड या आजारामध्ये सर्वात जास्त परिणाम कुठल्या संस्थेवर होत असेल मानवी शरीराच्या तर ती रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. आणि त्या संस्थेला पूर्णतः म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी निरोगी करण्याचं काम प्राणायाम करत असतं. मग आम्ही 3-4 प्रकारचे प्राणायाम लोकांना शिकवले सर्व रुग्णांना, जसं की अनुलोम विलोम प्राणायाम आहे, भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती आहे, त्याशिवाय भ्रामरी आहे, शीतली सितकारी, असे काही प्राणायाम शिकवले. आणि त्या प्राणायामचे सेशन्स घेतल्यानंतर स्वतः रुग्णांनी सांगितलं की तुम्ही हे बघण्यापेक्षा बाकीचे उपचार आम्हाला देतात चांगलंच आहे, पण हे आम्हाला रोज जर शिकवलं तर त्यातून आम्हाला जास्त फायदा होईल. आणि मग आम्हाला त्यातून अजून जास्त स्वरूप आला. आणि याहीपेक्षा अजून एक मुद्दा मी सांगू शकेन की बऱ्याचशा कोरोना रुग्णांना एक सिम्प्टम होतं, एक लक्षण होतं की वास येत नाही, कोणताच वास येत नाही, चांगला आणि वाईट दोन्ही. तर तसे रुग्ण त्यांना जेव्हा भस्त्रिका प्राणायाम शिकवलं शास्त्रशुद्धरित्या तेव्हा असं आढळलं की ते भस्त्रिका प्राणायाम त्यांनी सकाळी केलं आणि संध्याकाळपासून त्यांचा सिम्प्टम व्हॅनिश झालेला आहे. आता हे कदाचित टाईम पिरियडमुळं पण असेल किंवा आणि कुठल्या कारणानं असेल, पण कदाचित त्याचा ट्रिगर पॉईंट हे प्राणायाम होऊ शकतं असं काही म्हणायला हरकत नाही. आणि हे जेव्हा आम्ही प्राणायाम, योगासन आणि समुपदेशन जेव्हा करायला लागलो आमच्या कोविड केअर सेंटरमध्ये तेव्हा असं लक्षात आलं की रुग्णांचा रिकव्हरी रेट पण खूप वाढला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट होती की रुग्णाची मानसिक स्थिती, आणि ती मानसिक स्थिती इम्प्रूव्ह करण्याचं काम या सर्व व्यायामाच्या पद्धतीने आणि प्राणायामने केलं असं म्हणायला काही हरकत.
सर आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही ही चर्चा अशी सुरू राहावी असं मनापासून वाटतंय, पण वेळेच्या बंधनामुळे आपल्याला आज इथेच थांबावं लागतंय. तुम्ही करत असलेली ही वैद्यकीय सेवा ही अशीच अविरत सुरू राहो आणि तुम्हाला सदैव परमेश्वर कृपेने आनंदी उत्साही आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनकवे प्रार्थना. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि स्वतः फिट राहा आणि आम्हालाही चांगली ट्रीटमेंट द्या, हीच मनवे तुमच्याकडे सदिच्छा. तर मंडळी, हा होता आजचा व्यक्तिविशेष कार्यक्रम. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. पुन्हा एकदा पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये आपण नवीन व्यक्तींबरोबर हा कार्यक्रम असाच सुरू ठेवणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.